दागिने लहान मुले समाजचे आहेत, ज्या भाविकांचं दर्शन झालं त्यांनी गर्दी कमी करायचे, ज्याचं दर्शन झालं त्यांनी गर्दी कमी करायचे. संतोष काय काय नाही. अरे तू पण फोन जर ब्राईटनेस वाढव बघ ती सगळं जाईल ती होते का नाही ती फुल कर फुल एकदम फुल केलंस की ते जाईल ते कमी झालं अजून वाढव जेवढं वाढव. ओके मी काय झालं तुम्ही चेअरमन हेच करते बरं का हे करतो आता हे आलेत बघा नारळ नाही नाही तसलं काही नसतं तसलं काही नाही. ओके करतो मी फोन. हां रणजित देशमुख त्याचबरोबर राहुलजन या कार्यक्रमाला उपस्थित धैर्यशील मोहिती पाटील शिवसाहेब प्रांत मॅडम तहसीलदार मॅडम कृषी अधिकारी स्वागत
त्याचबरोबर सन्माननीय धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब रणजित जी देशमुख साहेब, त्याचबरोबर आदरणीय धैर्यशील दादा, या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. एक दीप असा श्रद्धेचा घेऊ असा, एक दीप असा गुरु चरणांशी वाहू श्वासा. गेली 76 वर्ष आपण अखंडितपणे सफल आहोत आणि हाच वसा जपणार हा रथोत्सव याही वर्षी या ठिकाणी इतक्याच मोठ्या उत्साहामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होतोय. आज 10 जानेवारी ज्ञानेश्वर महाराजांच्या या हरिपाठाची योजनेच्या प्रमाणे भक्ती आणि शक्तीचा सन्मार्ग दाखवणारे आपल्या महाराष्ट्राला संत संतांची फार आज इथं उपस्थित सर्व आपण समोर बसलेले जनतेचे राजे आहात. या सर्वांच्या वतीने परमपूज्य सेवागिरी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे अत्यंत जवळचे मित्र, या तालुक्याचे लाडके आमदार, त्यांचं उद्घाटन झालं असे आदरणीय डॉक्टर बुधाजीराव मुळीक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि नेहमी त्यांची जी शिकवण आहे किंवा त्यांच्याकडनं जे मला ज्ञान मिळालं त्यातनं बराचसा संवाद आम्ही अनेक शेतीतज्ञांशी आम्ही केला आणि
पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण देशामध्ये जी एक ती लॉबी असते इंडस्ट्रीयल लोकांची, एखादा कुठले आपण जेव्हा प्रोडक्टचं उत्पादन करतो त्यावेळेस त्याला अधिकार असतो की त्याचं मार्केट सेलिंग प्राईस आणि त्याचं प्रॉफिट मार्जिन ठेवून तो विकत असतो आणि पुन्हा त्याच लोकांना शासनाकडनं सबसिडी मिळते. वास्तविकरित्या आपण जर पाहिलं तर आवर्जून मी आपल्या लाडक्या आमदारांना विनंती करणार आहे की इर्मा योजना जी आहे, इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर, म्हणजे मुळात ती जी सबसिडी आहे ती कित्येक लाख, म्हणजे 5-6 वर्षापूर्वी 2-3 लाख कोटीची होती देश पातळीवरची, ती जी रक्कम आहे ती रक्कम सबसिडीच्या रूपाने ह्या उद्योजकांना देण्यापेक्षा मोठमोठ्या इन्शुरन्स कंपनीज आहेत, LIC सारख्या कंपनीज आहेत, त्या तिथं ते रक्कम त्यांनी ठेवावी. त्याला हा कृषीप्रधान देश आहे आणि तसं पाहायला गेलं तर शेतकरी जोपर्यंत सक्षम आपण करत नाही, बनवत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती होणार नाही. आणि ह्याच भूमिकेतून केंद्रात मोदीजी असतील, राज्यात एकनाथजी शिंदे असतील, माझे मित्र देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे सर्व आणि सर्व विधिमंडळातले सर्व सदस्य असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मोठमोठ्या योजना राबवल्या आपल्याला पाहायला मिळतात. मी सुरुवातीला म्हणजे जवळपास 30-35 वर्षापूर्वी जेव्हा माझं शिक्षण संपून साताऱ्याला परतलो त्यावेळेस भाषण ऐकायचो, मी तुलना करत नाही पण ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा म्हणजे त्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला किंवा संपूर्ण महाराष्ट्रात फारसं कुठल्या पक्षाचं अस्तित्व नव्हतं. असं असताना देखील पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला, नंतर मग पक्षां म्हणजे त्यात वेगळा पक्ष निर्माण झाला, पवारसाहेबांचा पक्ष निर्माण झाला, पण त्या काळापासून मी भाषणं जे ऐकले, खास करून हा जो दुष्काळी जो भाग आहे त्या भागातल्या लोकांना तिथं गेल्यानंतर अशी उपमा दिली जायची की या तिथं आम्ही दगड जरी दिला आणि त्याला शेंदूर फासलं तरी कुठं जातात ही लोक आणि ही मतदान करणारच. प्रकारे पर्याय नसल्यामुळं म्हणजे एक तर मतदान करायचं तर त्यांना, नाही करायचं तर गप घरी बसायचं. मतदानाचा विषय नाही आहे, प्रश्न आहे प्रवृत्तीचा. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला निवडून देतो, कोणी पण असू द्या, आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या म्हणजे स्तरावरचे, ZP, पंचायत समिती, जे काय असतील, त्यावेळेस लोकांच्या एक मनात एक भावना असते की ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय त्या लोकप्रतिनिधींनी आमच्या अडीअडचणी सोडवाव्यात. अनेक वर्षापासून हा संपूर्ण परिसर, मगाशी माझे मित्र महेश शिंदेनी सांगितलं, हा संपूर्ण भागाची काय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीत आहे, अनुभव आपल्याला आहे. पण आज जे कटापूर योजना असेल, नेरचं संपूर्ण तळ असेल, ह्याच्या माध्यमातून आज संपूर्ण भागाला एक चांगल्या प्रकारे म्हणजे सर्व हिरवगार परिसर आपल्याला पाहायला मिळणार. पार्कांनी जर आपण विचार केला
की जे जे प्रगत देश आहेत, राष्ट्र म्हणा किंवा देश म्हणा, त्या ठिकाणी ते राष्ट्र प्रगत काय तर तिथला शेतकरी वर्ग जो आहे तो सक्षम आहे. म्हणून जपान असेल, ब्राझील असेल, जर्मनी असेल, या सगळ्या ठिकाणी आपण जर पाहिलं बारकाईने तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक प्रकारचं एक इंडस्ट्रियल म्हणजे उद्योगाचं स्टेटस दिलं गेलंय. आजपर्यंत आपल्या मग समजा माझे मित्र रणजित देशमुख आणि समजा एखादा दुसरा कारखाना काढला ट्रॅक्टरचा किंवा गाड्यांचा, तर ह्याला सगळ्यात मोठं जे गिरायक आहे तो शेतकरी वर्गच आहे. त्यामुळं एक प्रकारची इंटर डिपेंडन्सीचा हा संपूर्ण फॅक्टर आहे आणि असं होणं गरजेचं आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना पहिल्यापेक्षा आता शेतकरी वर्गाची परिस्थिती फार चांगली आहे. अनेक वर्षापासून केवळ घोषणा केल्या गेल्या. मला अजून आठवते की त्या काळात मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री होते राज्याचे आणि मी त्यांच्याकडे एक कृष्णा खोरे विकास मंडळाचा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडला. त्यावेळेस अनेकांनी त्यावेळेस मला म्हणजे त्या चर्चा करत असताना अनेकांचं असं एक मत पडलं की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथं आपला एकही आमदार नाही, खासदार नाही, काय नाही, तर कशाला तिथं एवढी मोठी, त्यावेळेस 12,500 कोटीचा तो प्रकल्प होता, कशाला एवढा मोठा प्रकल्प राबवायचा. मी सांगितलं तिथले लोकसुद्धा लोक आहेत आणि पाणी कुठं अडवलं जातं संपूर्ण जिथं सपाटीवरती तर आपण पाणी अडवू शकत नाही, तिथं डोंगरी परिसर आहे त्या भागातच तुम्हाला पाणी अडवावं लागणार. आणि अनेक वर्षापासून ज्यांना आपण सगळ्यांनी निवडून दिलं, मतदान केलं, खरं तर त्या लोकांकडनं अपेक्षा होती की त्यांनी ही योजना राबवली, त्यांनी ही योजना त्यांनी राबवायला पाहिजे होती. पण ही योजना त्यावेळेस मुंडेसाहेबांनी आम्ही पंतप्रधान मोदीजींना केली, त्याच्यावर ते लवकरात लवकर ते अंमलात आणणार आहे. हे करण्यामागचं कारण एखादा समजा नुकसान झालं शेतकऱ्याचं कुठल्याही निसर्गाच्या नैसर्गिक आपत्तीमुळं, तर राज्य शासनाला पुन्हा तरतूद करावी लागणार नाही. त्याची जी रक्कम जी सबसिडी रूपाने आपण ज्या इन्शुरन्स कंपनीकडे ठेवलेल्या आहेत त्याच्या माध्यमातूनच संपूर्ण शेतकरी वर्गाला त्यांना आपोआप कुठल्याही प्रकारचं रिस्क त्यांना पेलावं लागणार नाही. हेच संपूर्ण जवळपास 1920 दरम्यान एवढ्या वर्ष कित्येक वर्ष अगोदर हे जे प्रगत जे राष्ट्र आहेत जपान असेल ब्राझील असेल ह्या लोकांनी नेमकं तेच केलं. आणि त्यामुळं तिथले शेतकरी जेव्हा एखाद्या बँकेत जातात त्यांच्याकडं त्यांना आदराने बोलवलं जातं, बसा हे ते सन्मान दिला जातो. आणि तसाच त्याच प्रकारचा सन्मान हा प्रत्येक आपल्या या देशातल्या शेतकरीला मिळालाच पाहिजे, कारण शेतकरी हा संपूर्ण या देशाचा कणा आहे. वास्तविक आपण जर पाहिलं जर जवळपास 70-75% या देशात व्यवसाय जो आहे तो शेती म्हणजे शेतकरी वर्ग आहे आणि उरलेला जे 25-30% आहे ते सर्व शेतीवर आधारित व्यवसाय. शेतकरी जर सदन झाला तर जे काय समजा एखाद्याने ऊसाचा कारखाना असेल नाही एखादा दिवस चुकूमाकून गेला तर नाही तर महेश शिंदेचा चेहरा आहेच, एवढे कोटी आणले. मी विचार करतो हे दरोडा टाकतोय का काय करतोय काय म्हणलं माझा मित्र. पण ह्याला म्हणतात नेतृत्व, जो मनापासून तळमळीने पळत असतो, जो मनापासून
सर्वसामान्य शेतकऱ्यांना, शेतकरी वर्गातल्या कुटुंब लोकांना आपलं कुटुंब समजून त्यांच्यासाठी झटणारा असे फार थोडे लोक आहेत. त्यापैकी आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं वाटतं की महेश शिंदे आहे आणि या ठिकाणी त्यांचा संपूर्ण त्यांच्याबरोबर असणे त्यांचे सहकारी या सर्वांचं पुन्हा एकदा संपूर्ण विकास या संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या माध्यमांचा जो होतो आहे त्याबद्दल खरोखर जनतेच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी माझ्या हस्ते रथाचं पूजन झालं, मी स्वतःला धन्य समजतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अशीच आपल्या सगळ्यांची जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती प्रगती व्हावी. फार तुमच्या प्रगतीमुळं तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी, जेणेकरून तुमचे कुटुंबातले जे तरुण आहेत त्या सर्व तरुणांना फार चांगल्या प्रकारे शिक्षण आपण द्यावं. म्हणजे जे आज तरुण जरी असले तर या देशाचं भविष्य काय आहेत ते, त्यामुळं त्यांनी खूप शिकावं, फार मोठ्या उंचीवर जावं, तरच या देशामध्ये खऱ्या अर्थाने एक हा देश समृद्ध देश म्हणून आपल्याला या देशाला देशाकडे पाहायला मिळेल. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा या यात्रेला, यात्रेच्या कमिटीला आणि आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.